शिराळा येथे 2,03,71,000 रुपये खर्चाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालय भूमिपूजन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार नाईक म्हणाले, शहरामध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पोलीस ठाणे, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, शिराळ बस स्थानक यांच्या भव्य दिव्य इमारतींची उभारणी झाली आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीचा प्रश्न होता तोही आता मार्गी लागला आहे. शिराळ हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे जास्तीत जास्त सोयी सुविधा निर्माण करण्यावर सातत्याने भर दिला आहे. यावेळी कार्यकारी अभियंता डॉक्टर सुरेंद्र काटकर, तहसीलदार गणेश शिंदे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजय रानोलवडे, नगराध्यक्षा प्रतिभा पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.